येणे मागच्या टायमाला असं कांड केलं की मी याच्यासाठी कुठं कुठं फिरलो, पण येणे मला जर असं घेतलं मी नाही भाऊ युका त्याच्या मध्ये बी घेतलं नाही भाऊ युका मध्ये बी घेतलं नाही त्याने. अरे यार गुड मॉर्निंग जी. ऐसा सभी बढ़िया मस्त. गुड मॉर्निंग सॉरी अब तरनून है. अब अभी बज चुके हैं 3:15 बाकी है. अभी मैं जा रहा धुलिया के लिए, कुछ काम के लिए जा रहा. बहुत सारे सरप्राइज आने वाले आपके लिए. बड़े दिनों के बाद मैं ये ब्लॉग बना रहा. आज तारीख है 23 नवंबर. चलते चल चुके हैं जी 3 बजे. ठीक हवा वगैरह चेक कर लेते एक बार. मेरे बैक साइड में लैपटॉप प्लस कैमरा रखा है मैंने. कैमरा बैग में कैरी कर नहीं रहा इसलिए थोड़ा सा डर है मेरे माइंड में, पर कोई सीन नहीं. देखते कैश पण आहे का नाही काय माहिती. हवा भरायला कॅश तर लागेल. हाजी भाई तो मैं आपको ये बता रहा था कि अभी करंटली मैं जा रहा साकरी के लिए जाने के लिए मुझे धूले से होके जाना पड़ेगा. हाँ भाई अभी नरडाना गांव के नजदीक हूँ. हाँ कुछ तो बहुत मतलब खुशखबरी सुनानी है आपको, पर ऐसे नहीं डायरेक्ट सुनाऊंगा मैं आपको, मतलब थोड़ा धीरे से सुनाऊंगा मैं. साकरी का डिस्टेंस शिरपुर से 100 किलोमीटर है और धूले में भी अपने भाई लोग मिलने वाले हैं. तो जयेश भाऊ, तुषार भाऊ, यश भाऊ सगळ्यांना भेटूया आपण. आणि आता 20 मिनिट झालेले. जा रे भाई जा रे. गाडी नाही तर थोडीशी हिलडुल रे यार, मतलब मुझे अजीब सा ही लग रहा. ओहो BMW MH04 मुंबई. भाऊ गाडी घ्यायची ना अशी. भाऊ कधी घेईल भाऊ मी गाडी. भाऊ तुमचा आशीर्वाद राहू द्या, सगळं होईल आपल्याकडे. पण लक्झरी आयटम मध्ये तर सध्याला इन्व्हेस्टमेंट नाही करणार. जेव्हा आपल्याकडे असा मजबूत कॅश फ्लो होईल, जेव्हा पैसे उरतील इन्व्हेस्ट करून, त्यानंतर मग गाडी वगैरे घ्यायचं. आता डायरेक्ट सुरुवातीलाच जर असं केलं तर मग विषय होईल. मी हे बता ना आपको एक खुशखबरी आहे. खुशखबरी ऐसी खुशखबरी आहे ना आपको, मतलब आपके जीवन में भी आती होगी. ये मेरे जीवन में फर्स्ट टाइम वाली खुशखबरी है इस तरह की. और हाँ मतलब इतने दिनों से स्ट्रगल था उस खुशखबरी के लिए. और वो खुशखबरी ऐसी शादी शुदी खुशखबरी नहीं है, ऐसे बड़े वाली खुशखबरी आपको भी. अरे भाऊ काचो दे का भाऊ मागे, मी जास्त फ्लो मध्ये आलो, काचो दे माझ्या समोर, तरी पण लक्ष नाही माझं. ओके सांगेल भाऊ सांगेल लवकरच सांगेल. तुम्ही अरे यार आपलेच माणसं आहे तुम्ही, तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगेल. Both longing for expression for the things we like. काय धुळे करांनो, इथं आल्यावरतीच मला आडायला वाटवतो. धुळेचे बरेच सबस्क्रायबर आहे आपले असं बघायला गेलं तर. इथं आहे अभी गए क्या ऐसा आहे क्या. राजा श्रीकांत भाई आ रहे अपने, उनका ऑफिस बेसिकली चेंज हो गया है. आ रहे अभी आएंगे थोड़ी देर में. भाऊ कुठे आहे, पोहोचले नाही का तुम्ही अजून? केव्हाची वाट बघतोय ना मी इथं. लवकर या लवकर. श्रीकांत भाऊ आ गए पीछे से हाक मार रहे. अरे श्रीकांत भाऊ काय तुम्ही असं करता भाऊ, केव्हाची वाट बघून राहिलो भाऊ मी तुमची. मग तू जेवण करून निघाला का डायरेक्ट निघाला? अरे भाई एवढी काही करायची काय करत होती. असं आहे का? आपली गाडी काय बदलली नाही, पण तू दुनिया बदलून गेली पण गाडी तीच आहे. बुक केली का? सही आहे सही आहे. काही विशेष
माझं काय 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 सांगतो तू, चाललो जाऊ का? तू सांगितलं तर करेल भाऊ, चाललो जातो ना मी, पण आता नाही आहे करत मी प्रवास तसा. हा पुण्यालाच आहे, पुण्याला स्टुडिओ हा झाली ना इंजिन याच वर्षी झाली ना. स्टुडिओ टाकायचा आहे भाऊ, स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे पुण्यामध्ये. हा प्रोडक्शन हाऊस तयार करायचं स्वतःच, व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस, व्हिडिओ मार्केटिंग, व्हिडिओ ब्रँडिंग, कमर्शियल बनवायचे, ऍड्स बनवायचे, लई येडी जाळी करायची, वेडिंग पण करायची इच्छा आहे. आता सध्याला थोडं असं इकडे तिकडे आहे, आता नंतर ते करेन मी बरोबर. हो भैया जी, आज तर हमारे श्रीकांत भाऊ का बड्डे. श्रीकांत भाऊ हॅपी बड्डे. श्रीकांत भाऊ भाऊ इथं इथं खतरनाक, मला माहित नव्हतं भाऊंचा बड्डे असं मस्त मस्त. श्रीकांत भाऊ अभी ड्यूटी पर है अपने, तो भी रूम को जल्दी से निकलना पड़ेगा. उद्या भेटू शांत ते कॉल वगैरे याला चालू गेली भाऊंना. लो जी भाई पहुंच गए जयेश भाई के घर. जयेश भाऊ काय म्हणता, जयेश भाऊ एक नंबर बसलेले, जयेश भाऊ फॉर्म मध्ये बसले. लेन्स मुळे मग कधी आता पडलो रे मी. अरे बाप कस काय रे, धक्का लागला सुजून गेला. जयेश भाई के साथ हुआ है कांड, कांड मतलब उनके पैर को चोट लग गई और उनको चलना भी नहीं हो रहा अभी. फोटो शूट का सबका प्लान कैंसिल हो गया हमारा. काय म्हणता जयेश भाऊ, जाऊ द्या जयेश भाऊ, आता होत राहतं बरे होऊन जाणार. तुम्ही भाऊ इकडे या ना, सबस्क्रायबर आहे तुम्ही आमचे, कमेंट मारत नाही भाऊ तुम्ही. करोना चालू आहे असं कर काहीतरी येडेसाईड कर. हां मी काय म्हणतोय तुला, तू कमेंट मारत जा भावा. तू कॉमेंट जेव्हा मारशील तर मला समजेल तू व्हिडिओज बघतो. यांना पण सांग कमेंट वगैरे मारत चला म्हणा, थोडेसे म्हणा, धीरज भाऊंना समजेल म्हणा. काय काय अरे भाऊ बस का म्हणजे लाईक वगैरे नाही, कमेंट मारून दिली तर तेवढं पण समाधानी भाऊ. मी सबस्क्राईब काय, सबस्क्राईब वाढूनच राहिले आपले. हा भाऊ हा ब्लॉग येईल ना भाऊ लवकर, तुम्ही सबस्क्राईब बेल आयकन पण दाबून ठेवा म्हणजे. हा बस मग काही विषय नाही, लगेच समजेल आल्याला तुम्हाला. हा अरे बापरे जयेश भाऊ, काय जयेश भाऊ असं माझ्या वेळेला होऊन गेलं भाऊ तुमच्या सोबत. पण काही नाही, जास्त मेजर मेजर नाही ना भाऊ. हा जयेश भाऊ गण आमचे तगडे माणूस आहे, त्यांना काही केळं होत नाही. काही नाही जयेश भाऊ हाय ताकदवर आहे आमचे भाऊ, काय होणार नाही. ओके अभी गूगल ऍडसेन्स का पिन आया है हमारे पुराने ऍड्रेस पर, वहां पर कंफर्म करने के लिए जा रहे, अगर मिल जाए तो बढ़िया काम हो जाएगा भाई. काय तुम्ही गरीबाच्या ब्लॉग मध्ये येत नाही असं करता का तुम्ही? मला फेमस व्हायचंय पण असं नाही व्हायचं. घ्यायचं नाही तुषार भाऊंनी मला नाराज करून टाकलेलं आहे. मी एवढ्या एवढ्या इच्छाने आलेलो की तुषार भाऊ कडे इतक्या इच्छाने आलो होतो मी. येणे मागच्या टायमाला असं कांड केलं की मी याच्यासाठी कुठं कुठं फिरलो, पण यांनी मला जरा घेतलं बी नाही भाऊ. यू का त्याच्यामध्ये बी घेतलं नाही भाऊ, यू का मध्ये बी घेतलं नाही त्यांनी. अरे यार याला घेतलंय ना रे, तिचा सकाळचा शॉट घेतलाय ना रे मी. भाऊ यू का मध्ये तू दिसतोय पण मी दिसतो त्याच्यामध्ये. अरे घंटा काय घेतलं सकाळी बी कसं घेऊन इकडे घ्या. अरे यार मी मुद्दा होऊन गेला असेल का, जसे शॉर्ट माझ्याकडे आले तसंच घेतलं असेल ना. तुषार भाऊ सॉरी भाऊ, तुषार भाऊ राग आला असेल तर सॉरी भाऊ. कॅमेरा समोर सॉरी बोलून देतोय भाऊ. तुषार भाऊ काय राग वगैरे ना करू, गरीब माणूस आहे मी. अभी जा रही यश भाई के पास. यश भाई ने अगर प्लान कैंसिल कर दिया, वो अगर एक्चुअली मेरे साथ साकरी में आना चाहते थे. आना तो नहीं चाहते थे पर मैंने उनको बताया था कि आ जा भाई मेरे साथ साकरी में. बहुत कंटाला आ रहा है यार मुझे गाड़ी ड्राइविंग करने के लिए. अगर आ जाए तो फिर बढ़िया काम हो जाएगा, नहीं आए तो फिर चले जाएंगे, कोई बात नहीं. पहुंच गए यश के घर पर. कुठे आहे यश बोलो ना त्याला. मॉर्निंग, गुड मॉर्निंग जी फ्रॉम साकरी. कल कैमरा की बैटरी पूरी डाउन हो चुकी थी, इसकी वजह से मैं कुछ भी शूट नहीं कर पाया, पर अभी साकरी में हूँ. अभी फिर से जा रहा मैं दूल्हिया के लिए. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो फिर वही यार लाइक कमेंट सब्सक्राइब जरूर कर दीजिएगा. और क्या बोलने वाला था मैं,
चल रहा अभी 11 मिसाकर को मिलते हैं।